रामनवमीनंतर पूर्ण देशात दसऱ्याचं स्वागत केलं जातं. पण आपण बघतो की दसऱ्यामध्ये रावणाचं दहन केलं जातं, पण काही ठिकाणी रावणाचं दहन न करता रावणाला पूजलं जातं. नक्की रावणाची पूजा कुठे होते? चला पाहूया. मध्य प्रदेशमधील मंदसौर. असं म्हटलं जातं की रावणाची पत्नी मंदोदरीच्या नावावरून मंदसौर असं मध्य प्रदेशचं नाव पडलं आहे, आणि म्हणूनच हे रावणाचं सासर झालं आणि म्हणून मंदसौरमध्ये रावणाची पूजा केली जाते. त्यानंतर कर्नाटक राज्यातील कोलार येथे सुद्धा रावणाची पूजा केली जाते. इथे असं मानलं जातं की रावण हा भगवान शिवशंकराचा भक्त होता, तो नेहमी शिवाची पूजा करायचा आणि म्हणूनच कर्नाटकातील लोक सुद्धा रावणाला पूजतात. राजस्थानमधील काही लोक आपल्याला रावणाचे वंशज मानतात आणि म्हणूनच ते दसऱ्यामध्ये रावणाला दहन करण्याऐवजी रावणाची पूजा करताना दिसतात. आंध्र प्रदेशमधील काकीनाड येथे सुद्धा रावणाचं मंदिर आहे आणि रावणाची पूजा केली जाते. ते म्हणतात की आम्ही रामाच्या शक्तीला मानत नाही असं नाही, पण सर्वाधिक शक्ती सम्राट म्हणून आम्ही रावणालाच मानतो आणि म्हणूनच आम्ही रावणाची पूजा करतो. हिमाचल प्रदेशमधील वैजनाथ. असं म्हटलं जातं की वैजनाथ इथं रावण हा भगवान शिवाची तपस्या करत होता आणि तेव्हा प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना मोक्ष दिला होता आणि याच वरदानानंतर रावणाला इथे दहन करण्याऐवजी इथं पूजलं जातं. असं म्हटलं जातं जर इथे कोणी रावणाला दहन केलं तर त्या व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो आणि याच भीतीखातर हिमाचल प्रदेशमधील वैजनाथ इथे वर्षानुवर्षे रावणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अमरावती. अमरावती त्याचबरोबर गडचिरोलीला सुद्धा रावणाचे पूजन केले जाते. इथे असणाऱ्या आदिवासी समाजातील लोक रावणाला देव तर मानतातच, त्याचबरोबर रावणाची पूजासुद्धा करतात. तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी जर गेला असाल आणि रावणाची पूजा केला असाल तर नक्की कॉमेंट करा. त्याचबरोबर ही माहिती कशी वाटली नक्की कळवा.